विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत महा टी टी म्हणजेच महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2016 साली घेण्यात आलेल्या पेपर 2 मधील बालमानसशास्त्र आणि अभियांत्रिकीशास्त्र या परीक्षामध्ये मागील भागात आपण 80 प्रश्न घेतली होती. आज आपण त्या प्रश्नांना सुरुवात करूया. एकाच कवीच्या 2-3 कविता स्वतंत्रपणे शिकवून त्या आधारे कवीच्या काही काव्य वैशिष्ट्यांची व काव्यविषयक भूमिकेची जाणीव विद्यार्थ्यांना करून देऊन उदाहरणे व पूरक संदर्भ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे खालीलपैकी कोणत्या पद्धतीचे द्वारे केली जाते? पर्याय समवाय पद्धती, समालोचन पद्धती, व्याख्यान पद्धती, कटक नियोजन पद्धती. त्याचा चुक प्रश्न आहे पर्याय क्रमांक 2 समालोचन पद्धती. प्रश्न क्रमांक 82 जेव्हा समस्यांचा शोध घेऊन त्याचे निराकरण करण्याची क्षमता विद्यार्थ्यांना विकसित केली जाते. तसेच प्राप्त माहितीचे विश्लेषण वर्गीकरण करून त्यातून संकल्पना विकसित करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित केली जाते तेव्हा खालपी कोणत्या प्रतिमानाचा उपयोग होतो? पर्याय आहेत वर्तन परिवर्तन प्रतिमान, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान, व्यक्तिगत विकास प्रतिमान, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान. त्याचा चुक प्रश्न ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान. प्रश्न क्रमांक 83 खालीलपैकी अस्थिव्यंगाची कोणकोणती कारणे आहेत? पहिला पर्याय आहेत पोलिओ, हाडांचा क्षय, कुष्ठरोग, मायसेनीय पाठीच्या क्रमांकाला महारा, ॲस्ट्रोमोनिलियस, लखपत, संधिवात वरील सर्व. त्याचा चुक असणाऱ्या पर्याय क्रमांकाच्या वरील सर्व. त्यानंतर प्रश्न क्रमांक 84 संभावित व्यवस्थापन प्रतिमान, आत्मनियंत्रण, शैतल्य प्रतिमान, मानसिक ताण कपातीकरण, आत्मविश्वास प्रशिक्षण प्रतिमान आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान. हे सर्व प्रतिमाने खालपैकी कोणत्या कुळात समाविष्ट होतात? पर्याय ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने, व्यक्तिगत विकास प्रतिमाने, वर्तन परिवर्तन प्रतिमाने, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमा माने. तर त्याचा चुकतो असणारा पर्याय क्रमांक 3 वर्तन परिवर्तन प्रतिमाने. प्रश्न क्रमांक 85 सर्वसमावेश शिक्षक आणि एकात्मिक शिक्षणामध्ये फरकाचे कोणते विधान बरोबर आहे? पर्याय तर सर्वसमावेशक शिक्षण विद्यार्थी सामूहिकरित्या अध्ययन करतात. एकात्मिक शिक्षणात विशेष उपकरणाची सोय नसते. सर्वसमावेश शिक्षणात अभ्यासक्रमात बदल असतो. एकात्मिक शिक्षणात विद्यार्थी व्यक्ती अध्ययन करतात. त्याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक 3 सर्वसामाजिक शिक्षणात अभ्यासक्रमात बदल असतो. प्रश्न क्रमांक 86 व्यक्ती अभ्यास पद्धतीबद्दल खाली दिली कोणते विधान योग्य आहे? पर्याय आहेत व्यक्तीच्या भविष्यकाळात वर्तनाचा अभ्यास केला जातो. ही पद्धती व्यक्तीच्या अपसामान्य वर्तनाचा अभ्यास केली जाते. या पद्धतीचा रेखांश उपस उपागमामध्ये समान गोटाच्या अनेक मुलांचा अभ्यास केला जातो. या पद्धतीचा अक्षांश उपागामध्ये व्यक्तीच्या जन्मापासून पतन वाचली जाते. तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक 2 ही पद्धती व्यक्तीच्या सामान्य वर्तनाच्या अभ्यासासाठी वापरली जाते. प्रश्न क्रमांक 87 व्यक्ती आढळणाऱ्या गुणवैशिष्ट्यांच्या आधारे हिप्पोक्रेटस व्यक्तिमत्वाचे खालील कोणते विधान कोणते वर्गीकरण दिले आहे? पर्याय सुस्त, शीघ्र, कपी, उत्साही व विवशन, मेधप्रधान, स्थायुप्रधान, वस्तीप्रधान, अंतर्मुख, बहिर्मुख, सुलदेही, दृढदेव, कृशदेही. याचं चुक उत्तर आहे प्रश्न क्रमांक 1 सुस्त, शीघ्र, कपी, उत्साही व विवशन. प्रश्न क्रमांक 88 ब्लेंडर्सच्या अंतर्क्रिया विश्लेषण आणि निरीक्षण पद्धतीवर खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? वर्गामध्ये निरीक्षणाने शिक्षक विद्यार्थी दोघे स्पष्टपणे दिसतात असे बसावे. शिक्षकाला वर्तन प्रकाराची यादी पाठ असावी. प्रत्येक 5 सेकंदामध्ये मधील कृतींची नोंद घ्यावी. सुरुवातीला 10 अंकाने निरीक्षणाची नोंद सुरू करावी. त्याचा चुक प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 प्रत्येक 5 सेकंदामध्ये प्रत्येकमधील कृतींची नोंद घ्यावी. प्रश्न क्रमांक 79 परीक्षेत नापास झाला होणार विद्यार्थी शिक्षकांनी शिकवले नाही. शिक्षकांचा पेपर अकडकत फसले असे सांगतो तेव्हा तो खालीपैकी कोणत्या सौशलचा वापर करतो? पर्याय नकारात्मक, प्रतिपूर्ण, प्रक्षेपण, विस्थापन. त्याचा चुकतर पर्याय क्रमांक 3 प्रक्षेपण. प्रश्न क्रमांक 90
यांनी मांडलेल्या बौद्धिक विकासात मनोरंजन पद्धतीच्या खालपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? पर्याय अध्ययनपूर्व रचना ज्ञानाची रचना क्रम आणि वर्तन याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक 4 वर्तना. यापुढील भागात आपण सामाजिक शास्त्र विषयातील संबंधित प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.